नक्कीच आणि हायर स्कोअर आजच्या दिवसामध्ये असेल जो पहिल्या पाच मॅचेसमध्ये त्या संघाला मात्र पहिली बाय मिळेल दिली जाईल याची आपण नोंद घ्या पहिला सामना जिंकला कोंबड भोसे टीमने दुसऱ्या मॅचमध्ये आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमने टॉस जिंकून गोलंदाजी घेतले बेलपाडा टीमला मात्र निमंत्रण दिले फलंदाजीसाठी पाच षटकांची लढत आहे आणि दोन्ही संघ लक्ष द्या वीस मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली चार षटकं संपवायची आहेत जर तुम्ही टाईम एक्सिड केला टाइम एक के ताइम जर जास्त घेतला तर पाचव्या ओव्हरसाठी एक खेळाडू हा थर्टीयार्डच्या आतमध्ये या ठिकाणी तैनात केला जाईल याची नोंद घ्या त्यामुळे पहिली चार षटकं ही वीस मिनिटांच्या आत अव आओ, अवधीमध्ये तुम्हाला संपन्न करायची आहेत अन्यथा पेनल्टीच्या रूपात एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला थर्टीयार्डच्या आतमध्ये ठेवावा लागेल बेलपाला बेलपाडा इलेवन बेलपाडा आपण पाहतोय संघ आता फलंदाजीसाठी मैदानात उतरत असताना आणि या संघाचे दोन धाकड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रणजित ठाकूर आणि रोहन कडू पहिल्या मध्ये आपण माहिलं भात्रे सर तो पॉवर मध्ये खूप चांगला खेळ राहिला होता कोंबडभूजे टीमचा खास करून मनोज भगत नाही ज्यांनी अगदी लीड केला होता त्या धाव संख्येला आणि एवढी मोठी धावसंख्या त्याने उभारली होती तब्बल त्रेसष्ट आणि चौदा चेंडू बत्तीस धावांची ती इनिंग आणि बॉलिंग करत असताना दोन विकेट्स त्याने काढून दिल्या आणि एक देखील त्यामध्ये समाविष्ट आता तशी कामगिरी या मॅच मध्ये कोण साकारेल हे पाहणं मजेशीर राहील चेंडूची निवड केली जाते आमच्या पंचांच्या उपस्थितीमध्ये अर्थातच विशु कोळी सर आणि जीवन गावण सर दीक्षांत ठाकूर पॉवर द षटक या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज होतोय आपण पाहतोय आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर टॉस जिंकून गोलंदाजी करतोय येस आम्ही या ठिकाणी सेट करतोय टायमर रोहन कडू स्ट्राईकिंग एंड वर पहिलाच बॉल यावेळेस मिडॉल चांगली संधी होती मात्र हा थोडा लोअर पद्धतीचा कॅच होता असे कॅचेस अवघड असतात आणि प्रयत्न खूप चांगला होता खेळाडूचा आपण जर पाहिलं सुदीप याचा मात्र प्रॉपर चेंडू हातामध्ये फसला नाही आणि पहिल्याच बॉलवर मी म्हणेल की रोहन कडूला एक जीवदान मिळालं आहे दीक्षांत ठाकूर वेगवान गोलंदाज आहे अगदी खूप मोठा रनअप आहे त्याचा राईट ओवर द विकेटने लोवर फुलटॉस होता बॅट फिरवलीये ऑन साईडला दिशा दिली मिड मिडविकेटचा फिल्डर आला आहे बॉलवर मिळेल फक्त सिंगल त्यापेक्षा जास्त काही नाही आणि या अशा रीतीने आपण पाहतोय की बेलपाडा इलेव्हन टीमचं या ठिकाणी धावसंख्येचं संख्येचं अकाउंट या ठिकाणी ओपन झालं आहे महत्वाचं राहील सोबत आहे रणजीत ठाकूर रोहन आणि रणजितची जोडी आपल्या टीमला सुरुवात कशा पद्धतीने करून देईल हे महत्वाचं राहील धाव संख्येचा पाया रचणं खूप महत्वाचं आहे नंतर ती इमारत राहीलच मात्र समोर वेगवान ठाकूर अप्रतिम चेंडू अफला डिलेवरी अगदी गुडले स्पॉट वर बॉल पिच केलाय आणि अगदी सरळ जाऊन शरीराला जाऊन आदळलाय आणि पायची रूपामध्ये एक मोठा धक्का बिग ब्रेक थ्रू मिळवून दिलाय दीक्षांत ठाकूरने रणजित ठाकूरला पाठवलंय पविले यांच्या दिशेने पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर एक सिंगल आली त्यानंतर मात्र रणजित ठाकूर अगदी गोल्डन डकचा शिकार ठरलाय पहिलाच बॉल फेस करत होता या मॅच मधला आणि पहिल्याच बॉलवर लेग बिफोर पकडलं त्याला दीक्षांत आणि आपल्या संघाला एक मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय इनिशियल जर विकेट काढल्या मात्र सर तर नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमवर एक अतिरिक्त दबाव तुम्ही निर्माण करू शकता आणि त्या दबावामधनं त्यांना बाहेर पडणं कदाचित अवघड जाऊ शकतं मात्र इथे पहिली विकेट आली आहे अशा जर दोन ते तीन विकेट आल्या तर नक्कीच शिवाजीनगर टीमचा आदेश शिवाजीनगर टीमचा गोलंदाजी घेत कर करून गोलंदाजीचा घेतलेला निर्णय सार्थ ठरू शकतो मात्र समोर आता असेल दयानंद म्हात्रे आणि त्याला साथ देतील रोहन कडू ही पार्टनरशिप कशी पुढे जाईल आणि धावसंख्या कशी साकारली जाईल हे पाहणं मजेशीर राहील यावेळेस बघा टप्प्याचा चेंडू ऑन साईडला दिशा दिले टू इन रो दुसऱ्या विकेटचं पतन होतंय गोलंदाज दीक्षांत ठाकूर हॅट्रिकच्या उंबरड्यावर पोहोचतोय आणि आले आला दयानंद मात्रे देखील ठरतोय गोल्डन डगचा शिकार रणजित ठाकूरला लेग बिफोर पकडलं दयानंद म्हात्रेला झेलबादच्या स्वरूपात बाद केलं जिथे कॅच आपण पकडली तर पाहिलं तर विनीत पाटीलच्या माध्यमातनं आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय तो दीक्षांत ठाकूर गोवर्धन म्हात्रे नवीन फलंदाज मात्र दीक्षांत ठाकूर चार झेंडू एकदा खर्च केली आणि दोन महत्वाचे बळी टिपलेत रणजित ठाकूर त्यानंतर दयानंद म्हात्रे आता गोवर्धन म्हात्रे स्ट्राईक हॅट्रिकचा बॉल कोलवा टप्प्याचा बॉल वा 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 सुपर डिलेवरी अगदी संपूर्ण समालोचन कक्षाकडनं या चेंडूची तारीफ करण्यात येते अफलातून अगदी अंशता यशच्यांना भेदता भेदता राहिला हा चेंडू वेगवान गोलंदाजी करतो दीक्षांत ठाकूर भरधाव वेग त्याच्याकडे वेगाबरोबर व्हेरिएशन आहे आणि या दोघांची सांगड घालत त्याने गोलंदाजी आत्तापर्यंत साकारली यावेळेस देखील यॉर्करचा चेंडू अपील केली गेलीय पंचांनी अपील खारीज करून आहे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय दीक्षांत ठाकूरचा एक धाव खर्च करून दोन विकेट्स त्यांनी मिळवल्यात आणि टाळ्यांचा गजर या ठिकाणी आपल्याला नक्कीच त्याच्या गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय पावर पेचं षटक जिथे फिल्ड रिस्ट्रिक्शन असताना मात्र सर फलंदाजाला ती मुभा असताना गोलंदाजाने धाव संख्येवर ठेवलेला अंकुश ज्यामध्ये दीक्षांत ठाकूर इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि विकेट्स देखील काढल्या नुकत्या रन्स नाही थांबवल्यात तर विकेट्स देखील काढून दिल्यात बघा शर्टाचं पहिलं बटन मात्र सर जर चुकलं ना तर सगळी बटनंही चुकतात आता पहिलं चुकलं दुसरं चुकलं आहे आता ते चुकलेलं बटन सावरून ते शर्ट व्यवस्थित या धावसंख्येचं लावलं जाईल का फलंदाजी करत असताना बेलपाडा टीमकडनं इनिशियल स्टेजेसला विकेट गेलेत धावसंख्येला आकार देण्यासाठी थोडासा वेळ या ठिकाणी घालवावा लागेल वेळ घालवत असताना धावसंख्या कशा येतील यावरही लक्ष केंद्रित करावं लागेल कारण दीक्षांत ठाकूरने मिळवून दिलेला स्टाट उर्वरित गोलंदाजाने एक आत्मविश्वास देऊन गेलाय हे मात्र निश्चित आहे आता रोहन कडू आणि त्याच्यासोबत गोवर्धन मात्रे रोहन कडू एक वर खेळतोय गोवर्धन मात्रे अजूनही त्याचा अकाउंट ओपन करण्याच्या प्रतीक्षेमध्ये आणि विनीत पाटील ज्याने खूप चांगला झेल टिपला होता दयानंद म्हात्रे यांचा त्याला आता गोलंदाजची धुरा इथे सोपवली कर्णधाराने एक वाईडिश लॉंग ऑफ आपण पाहतो एक लाँग ऑन आपण पाहतो एक डीप मिडविकेट अशी बाउंड्री ची क्षेत्ररक्षणाची विव्हरचना आखली आहे विनीत पाटील ने समोर आहे रोहन कडू ओर द विकेट पहिलाच बॉल इथे टोलवलाय आवाज तर सुमधूर आलाय मात्र रिझल्ट इथे सुमधूर येतोय खेड़, का खेळ खेळाडूची रिॲक्शन भरपूर काय सांगून जात इट्स अ ह्यूज हिट बॉल लाइनच्या बाहेर गेले सीमा रेषेच्या बाहेर गेला तो होते दिवेश। त्या ठिकाणी पहिल्याच बॉलवर षटकार आलाय यॉर्कर लाईनचा बॉल अगदी मुळावर घाव घातल्याचा प्रयत्न यशस्वी झालाय मात्र यशस्वी होत असताना एक सिंगल काढली रोहन कडूने यॉर्करच्या चेंडूला सन्मान दिला मात्र तितक्याच वेगाने एक सिंगल काढली टीमची टोटल आठ वर जाऊन पोहोचले दोन गडीबाद आठ अशी धाव संख्या बेलपाडा इलेव्हन टीमची सध्याच्या घडीला पाहायला मिळते यावेळेस बॅट फिरवली थोडासा कमी बाउन्स मिळाला या चेंडूवर अलँग द कार्पेट बॉल ऑन साईडला मिड विकेटचा सा फिल्डर आला वेगाने मिळेल फक्त सिंगल षटकाराने सुरुवात त्यानंतर दोन सिंगल आल्या विनीत पाटीलच्या माध्यमातून तीन बॉलमध्ये आठ रन खर्च केलेत एकूण धावसंख्या झाली नऊ थोडी सावध सुरुवात पाहायला मिळते मात्र सावध सुरुवात करत असताना विकेट देखील केल्यात आणि ज्यामध्ये दीक्षांत ठाकूरचं था मात्र इथे कौतुक करावं लागेल दोन विकेट्स काढल्यात विनीत पाटील आतापर्यंत तीन बॉल मध्ये आठ रन खर्च केल्यात त्याची त्याला चांगली सा, सा, साथ मिळायला हवी समोर आहे रोहन कडू पुन्हा लोवर फुलटॉस बॉल उडवलाय मिड ऑफला इथे पकडलाय झेल आणि संपलाय इथे तिसऱ्या फलंदाज दीक्षा रोहन कडूचा खेळ आणि विनीत पाटीलला मिळालाय यश बेलपडा टीमला लागलाय हा तिसरा धक्का पाटीलने खूप चांगला झेल टिपला आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पाहिलं असेल जीटीसी लाईव्हात रोहन कडू आठ धाव संख्येवर मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला आणि आता टॉप ऑर्डर मात्र इथे कोलॅप्स झाली आहे मात्र सर टॉप ऑर्डर जी आहे आघाडीची फलंदाजी आहे ती मात्र ढेपाळली आहे ती म्हणजे बैलपणा टीमची आता मिडल ऑर्डरला इथे मात्र काम करायचं आहे मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहतो गोवर्धन म्हात्रे अलँग विथ आता ऋतिक म्हात्रे पाचव्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय डावखोऱ्याचा फलंदाज तास घेईल धावसंख्या आपण पाहतोय माफक आहे नऊ आणि गडीबाद झाले तब्बल तीन आमचे गुणलेखक आम्हाला रोहितजी मात्र कालची माहिती पुरवतात की कालही सकाळच्या सामन्यांमध्ये अशीच काहीतरी पडझड सुरुवातीला पाहायला मिळाली होती बॅटिंग करत असताना टीमची मात्र यामधनं सावरावं लागेल आणि पुढे जावं लागेल फुलटॉस बॉल बॅट फेस ओपन केलाय पॉइंटला टार्गेट केले वन बाऊस करत बॉल निघून गेले भरता वेगाने आले आल्या हृतिक म्हात्रेच्या बॅटमधनं मध्ये अगदी वाईडिश फुलटॉस होता बॅट फेस ओपन केला चेहरा खोलला आपल्या बॅटचा ऋतिक म्हात्रेने आणि तद्नंतर अगदी डीप पॉईंटला हा चौकार प्राप्त केलाय शेवटचा बॉल बाकी पॉवर प्लेचा धावसंख्या आहे तेरा तीन गड्यांच्या मो मोबदल्यात पुण्याचे एकदा वाडी शॉरकर थोडा कमी गतीने टाकला चेंज ऑफ पेस थोडस वेरिएशन केलं आणि डॉट बॉलने विनीत पाटीलने त्याच्या षटकाची केली समाप्ती या ओव्हरमध्ये बारा धावा खर्च करून आपण पाहतोय एक विकेट संपादन केली विनीत पाटीलने एकूण धावसंख्या झाली तेरा थर्टीन फॉर थ्री तेराला तीन अशी नाजूक अवस्था सध्या बलपडा टीमची आहे मात्र मात्र सर दुसऱ्या ओव्हरमध्ये कव्हर केलं विनीत पाटीलच्या असं दिसतंय कारण या ओव्हरमध्ये रन आले एकूण बारा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त एक धाव आणि विकेट्स मिळाल्या होत्या एकूण दोन त्यानंतर सावरत असताना गोवर्धन मात्रे ऋतिक मात्रे ही पार्टनरशिप कशा पद्धतीने या ठिकाणी केली जाईल भागीदारी खूप चांगली होणं गरजेचं आहे कारण तुम्हाला टार्गेट सेट करायचंय टार्गेट सेट करत असताना एक आव्हान देणारी धावसंख्या मी म्हणेल डिफेंडेबल टोटल जी तुम्ही दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला डिफेंड करू शकाल अशी टोटल इथे उभारावी लागेल त्यासाठी प्रयत्न सुरू आहे ऋतिक मात्रने एक चौका ठोकलाय त्याचे इरादे स्पष्ट केलेत त्याने आणि आता गोवर्धन मात्र जो एक वर खेळतोय त्याची त्याला साथ कशी मिळेल हे लेफ्टी रेड कॉम्बिनेशन कसं जुळलं जाईल समोर दीक्षांत ठाकूर नुसता दीक्षांत ठाकूर नाही आहे तर वेगवान दीक्षांत ठाकूर आहे सध्या आग ओकणारी गोलंदाजी त्याने पहिल्या षटकामध्ये केली आहे दोन विकेट्स प्राप्त केल्या एक धाव देऊन फक्त स्टेप आउट होऊन अगदी डान्सिंग डाऊन द विकेट अचूक थ्रो होतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील पंचाने अपील फेटाळली आहे आणि पहिल्या बॉलवर सिंगल इथे काढली जाते चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आपल्याला दैवतच्या माध्यमातनं अगदी मगाशी रोहन कडूची देखील अफलातून कॅश त्याने टिपली होती असा दैवत कडू ज्याच्याकडे आहे दैवत ज्याच्याकडे आहे अप्रतिम असा फिटनेस अगदी लवचिक त्याची बॉडी आहे आणि त्याचा फायदा आपल्या टीमसाठी त्याने करून दिलाय कारण मात्र सर बघा एखादा गोलंदाज फलंदाज असेल गोलंदाज कधी विकेट्स मिळवेल कधी मिळवणार नाही फलंदाज कधी कर रन्स करणार नाही मात्र एक चांगला क्षेत्रक्षक उत्कृष्ट क्षेत्रक्षक हा प्रत्येक सामन्यामध्ये तुमचे रन्स वाचवतो धावा वाचवतो आणि तसाच हा दैवत आपल्याला पाहायला मिळाला दीक्षांत ठाकूर पुन्हा एकदा स्लोवर वन इथे फसवलंय ओ दैवत होता खाली मात्र रनआउटच्या रूपामध्ये इथे काय घडतंय तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे आमच्या ऑनफिल्ड पंचांनी कॅच सुटलाय हे मात्र निश्चित आहे मात्र रनआउटच्या रूपामध्ये इथे विकेट मिळेल का आणि आता आमची टेक्निकल टीम लागली आहे कामाला महत्वाचा कॉल आहे त्यामुळे थोडा मी नक्कीच वेळ घेतोय सर्व अँगल इथे चेक केले जातील आणि मात्र जो अचूक निर्णय असेल तो नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल सलाय फलंदाजी इथे बाद असणारे खूप चांगलं वर्क आमच्या टीमचं आणि गोवर्धन म्हात्रे मात्र इथे मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल चौथं विकेटचं पतन आहे आपण पाहतोय बेलपेटा टीमची पडझड जी आहे ती अजूनही सुरूच आहे मात्र दैवतचं कौतुक करावं लागेल पहिल्यांदा झेल ड्रॉप झाला हे नक्की मात्र त्याने सावरलं प्रेझेन्स ऑफ माइंड त्याने दाखवला समयसूचकता त्याने दाखवली आणि त्या प्रेझन्स ऑफ माइंड च्या आधारे त्याने पाहिलं की प्रॉपिंग क्रीज पासून दूरवर आहे गोवर्धन मात्रे आणि त्यांनी लगेच यष्ट यांना भेटलंय अप्रतिम वर्क आपल्याला पाहायला मिळालं दैवतच विनय मात्रे विनय मात्रे आला नॉन स्ट्राईकला समोर आहे ऋतिक डिलेव्हरी वाडी शॉर्कर अगदी क्रीज मध्ये घुसून हा ऋतिक मात्रेचा प्रयत्न होता स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा तो हाणून पाडला मी म्हणेल दीक्षांत ठाकूरने वेगाबरोबर वेरिएशन आहे आणि जेव्हा वैविध्यपूर्ण गोलंदाजी एखादा गोलंदाज साकारतो ना तो एक परिपक्व गोलंदाज म्हणून ओळखला जावं लागतो ऋतिक पाट ऋतिक मात्रे कसा काउंटर अटॅक करेल बघा आडव्या बॅटने रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुनशे एकदा रनआउटच्या रूपामध्ये इथे फलंदाज होतोय बाद मी तर म्हणेल डायमंड डग ठरतोय शिकार तो विनय म्हात्रे कोणत्याही चेंडूचा सामना न करता त्याला निराश होऊन जावं लागते मैदानाच्या बाहेर आपल्याला मिळते ती म्हणजे यावेळेस या अगदी स्लाइस एज घेतली होती आणि एक सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळते फलंदाज ऋतिक मात्रेच्या बॅटमधनं आणि एकूण धावसंख्या जाऊन पोचली सोळावर सोळाला पाच तिसऱ्या पंचांशी या ठिकाणी मागणी करण्यात आले बीमरसाठी नीड्स अ नो बॉल आणि हिटचा चेंडू असणार आहे दहावो संख्या एक ने पुढे सरकत असताना अजून एक धावसंख्या संख्या त्यामध्ये ऍड केली जाईल आणि एकूण धावसंख्या संख्या जाऊन पोहोचेल सतरावर सतराला पाच अशी आता आपल्याला स्थिती पाहायला मिळते आणि फ्रीहिटचा बॉल जो सामना करेल सनीत ठाकूर फ्रीहिटच्या बॉलचा फायदा उचलेल का दीक्षांत ठाकूर था आहे ज्याच्याकडे वेरिएशन भरपूर आहे तो हा चेंडू कशा पद्धतीने आथळेल सध्या धावसंख्येची गरज आहे बेलपटा टीमला धावांची आवश्यकता आहे हिटचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता पंच आमच्यापर्यंत आहेत इट्स अ डाऊन द लेक साईड व्हाईट बॉलचा इशारा टीमची टोटल अठरा आणि फ्रीहिट अजून एक राहील कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस धावा तरी असायला वसायला हवा जेणेकरून एक मार्जिन मिळेल दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजाला त्यासाठी प्रयत्न करावा लागेल आता लोअर मिडल ऑर्डरला फुलटॉस बॉल होता फ्री हिटचा त्याला भिरकावून दिले काऊ कॉर्नरला फिल्डर आहे वन माउं बॉलला कलेक्ट करतोय हलकीशी फंबलिंग करतोय तोपर्यंत दोन धावा इथे पूर्ण होत आहेत फायदा पूर्णपणे उचलता आला नाही मात्र सर मी म्हणेल फलंदाजाला प्रॉपर मिडल करता आला नाही टायमिंग साधता आलं नाही जर टायमिंग साकारलं असतं तर नक्कीच हा बॉल बाँडरलाईनच्या बाहेर गेला असता दोन धावा टीमची टोटल वीस वीसला पाच शेवटचा बॉल यावळ चॉप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय दैवत ऍक्शन मोडमध्ये आला बॉलला उचललं आणि पाणी, पाणी, पाणी मैदानामध्ये आपल्याला पाठवायचं आहे तीन ओव्हरचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकवीसला पाच दीक्षांत पाट ठाकूर या ओवरमध्ये एकूण रन त्याच्या आपल्याला पाहायला मिळाल्या त्या म्हणजे आठ पहिल्या ओव्हरमध्ये आल्या एक दुसऱ्या ओवरमध्ये बारा तिसऱ्या ओव्हरमध्ये आठ एकंदरीत दीक्षांत ठाकूरचा आपण स्पेल पाहिला तर दोन ओव्हरमध्ये नऊ धावा खर्च करून दोन विकेट्स त्याच्या खात्यामध्ये जमा झाल्या त्याचबरोबर दोन रनआउट देखील त्याच्या षटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या पहिल्या ओ मॅचचा विचार केला तर तब्बल त्रेसष्ट धावा धाव फलकाव लागल्या होत्या तोच सर्वोच्च तीच सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेत काल आणि आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि सर्वोच्च धावसंख्या बनवणारा संघ नक्कीच पहिल्या फेरीमध्ये बाय त्याला मिळणार आहे कारण आज एकूण दहा संघ आपण खेळवतोय आता चौथा आणि पाच पाचवं षटक निर्णायक राहील मी म्हणेल बेळपाडा टीमच्या दृष्टिकोनातून कारण धावसंख्या माफक आहे एकवीस ते एकवीसशे पंचेचाळीस पन्नास कसे होतील एक डिफेंडेबल टोटल कशी उभारली जाऊ शकते याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल मात्र गोलंदाजी आतापर्यंत कम्मालीची राहिली आहे सुपर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली दीक्षांत ठाकूर आणि विनीत पाटीलची त्याला खूप चांगली साथ अच्छा चौथ्या षटकामध्ये आता कोणावर जबाबदारी दिली जाईल मार्मिक ठाकूर समोर आहे सनील ठाकूर ऋतिक म्हात्रे सेट झालाय काय ऍक्शन प्लॅन आखला या दोन्ही फलंदाजाने आणि कुठे स्ट्रोक एक्झिक्युट करायचे कशी आणि ती आखायची ती अंमलात आणली जाईल का मार्मिक ठाकूर निघालाय पहिलाच बॉल लेग बिफोर पकडलाय इम्पॅक्ट बाहेर आहे पंच आम्हाला कळवत आहेत आपण पाहतोय विशु खोळी सर आणि इशारा त्यांच्या माध्यमात आलाय खूप चांगली अम्पायरिंग आपण पाहतोय विशु सरांची जीवन गावण सरांची आपल्या रायगड परिसरातील नामांकित पंच जोडी आहे ही आणि अगदी डोळ्यामध्ये अंजन घालून मी म्हणेल प्रत्येक निर्णय अगदी अचूक विदाऊट झिरो कॉन्ट्रोवर्सी आतापर्यंत पाहायला मिळालाय पहिल्या बॉलवर एक आली लेग बाईच्या टीमची टोटल जाऊन पोहोचली आता 22। आता रोहतिक मात्रे याच्या बॅटमधन आतापर्यंत एक चौकार नक्कीच आलाय टप्प्याचा बॉल इथे टायमिंग जुळला नाहीये क्षेत्रक्षक आहे तो बनेल प्रेक्षक फाईन खेळलं या ला आणि पाठवलं वन बाऊन्स करत सीमारेषा पलीकडे ऋतिक मात्रेच्या बॅटमधनं हा चौकार सव्वीस so, दावा दाऊ फलकावरे बघा अगदी हुक केलं या बॉलला हृतिक मात्रेने फाईन ले गेला फिल्डर होता मात्र त्याला प्रेक्षक बनावं लागलं आणि बॉलला गेला सीमारेषा पलीकडे पुढचा बॉल यावेळेस इनसाइड आउट फटका खेळलाय क्षेत्रक्षक आहे त्याला दिलाय चेंडू नाही गुंगारा आणि बॉलने प्राप्त केलाय चौकार बॅक टू बॅक दोन फलंदाज खेळतो ना हंड्रेड पर्सेंट चेंडू पडल्यानंतर अँगल बदलतोच बदलतो, बदलतो। मध्ये तुम्ही थर्डमॅनला पण असू द्या किंवा लेगला जरी असेल किंवा डावक्रताचा फलंदाज किंवा इनसाइड आउट फट किंवा कोणताही म्हटला आपण जो बॅकवर्ड पॉईंट पॉईंटला जातो तो पडल्यानंतर अँगल हलकासा बदलतो आणि खेळाडूला फिल्डिंग करत असताना या गोष्टीवर खूप जास्त लक्ष द्यावं लागतं जे लक्ष दिलं गेलं नाही आणि मात्र नक्कीच इथे चौकार आला आहे यानंतर रिहानी स्पोर्ट्स नावे खाडी विरुद्ध रॉयल उल्वे दोन्ही टीम कॅप्टन्स टॉससाठी आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित राहायचं आहे टीमची टोटल तीस थर्टी रन्स ऑन द बोर्ड यावेळेस प्रॉपर टायमिंग जुळलं नाही बॉ बॅटच्या बॉटमला चेंडू लागलाय ऑन साईडला गेलाय स्वतः कीपर चाललाय सुजित बॉलवर तो उचलून फेकेपर्यंत सिंगल आले स्ट्राईक रोटेट केले हे क्लेवर माइंड क्रिकेट आहे आपण पाहतोय अगदी दोन चौकर आलेत हृतिकला माहिती आहे की एक आपण स्ट्राईक काढूया आणि आता सनी ठाकूरला नक्कीच स्ट्राईकवर आणूया आणि त्याला त्याची मात्र फुलंदाजी करण्याची मुभा देऊया कारण या ओव्हरच्या मी म्हणेल रन आलेत आतापर्यंत चार बॉल मध्ये आतापर्यंत एकूण दहा रन आल्या त्या ओव्हरचा विचार केला मार्मिक ठाकूरच्या एकूण धावसंख्या एकतीस आहे आता एकतीस ला पाच बेलपाडा इलेवन सध्या बॅटिंग करतोय फुल टॉस बॉल दोन्ही हाताने भेट वस्तु दिली तर फलंदाज स्वीकारणार हे निश्चित आहे आणि या बॉलला डिस्पॅच केलं डिपॉझिट केलं फाईनला पाठवलंय सहा धावसंख्येसाठी षटकार सदतीस धावा धावफलकावर कवर आहे थर्टी सेवन तिसऱ्या पंचांची मागणी केली इथे खेळाडूने बीमरसाठी बॅट्समन रिव्ह्यू आहे हा सो आमची टेक्निकल टीम ह्या ठिकाणी चेक करेल इट्स अ फेअर डिलिव्हरी आमच्या ऑनफिल्ड अंपायरनी अचूक निर्णय दिलाय हा फेअर आहे चेंडू आणि बॅट्समन रिव्ह्यू आता संपलेला आहे सो षटकार नक्की झाले टीमची टोटल आमचे गुणलेखक रोहित मात्र आम्हाला सांगतात आहेत सदतीसवर जाऊन पोहोचले सदतीसला सदती पाच आणि शेवटचा बॉल बाकी भरपूर रन्स आला या ओव्हरमध्ये चौदा धावा आतापर्यंत आल्यात सोळा धावा एकूण या आतापर्यंत षटकामध्ये आल्यात बेलपडा टीमच्या दृष्टिकोनातून महत्वाचं षटक राहिलं शेवटच्या बॉलवर देखील अजूनही संधी आहे मात्र मार्मेक ठाकूर पुनरागमन कसा करेल हो या शेवटच्या बॉलवर आखू टप्प्याचा बॉल होता आणि बन्साने स्ट्रेट अवे सांगितलं इट्स अ वाईट बॉल भरपूर हाईट आहे या बॉलवर अगदी आपटून टाकला होता चेंडू असं स्पष्ट जाणवत होतं वन बाउन्सची वॉर्निंग देखील इथे दिली गेली आहे टीमची टोटल एकने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे अडतीसवर थर्टी एट अडतीसला पाच त्यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता शेवटच्या क्षणी मात्र बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये डॉटबॉलने षटकाची समाप्ती करतोय मार्मिक ठाकूर आणि चार नंतर बेलपाड इलेव्हन पाच गड्यांच्या मोबदल्यात अडतीसवर जाऊन पोहोचले या ओव्हरचा विचार केला तर बेलपाडा डूमच्या दृष्टिकोनातून खूप फायद्याचं षटक राहिलं आणि एकूण धावा आले या षटकामध्ये ते म्हणजे तब्बल सोळा चला शेवटचं षटक बाकी आहे स्लॉग ओव्हर स्लॉग ओव्हरमध्ये आता सनीत ठाकूर आणि ऋतिक मात्रे ऋतिक मात्रे आतापर्यंत तीन चौकार ठोकलेत सनीत ठाकूरने एक षटका ठोकलाय आणि ज्या खेळाडूला आपण फिल्डिंग करत असताना अगदी इतर तित्र सर्वत्र पाहत होतो ना तो आता आता गोलंदाजीवर अर्थात दैवत दैवत पाटील आता गोलंदाजीची कमाल त्याची गोलंदाजीची कला तो कसा दाखवेल त्याचा क्लास कसा दाखवेल समो मात्र समोर आहे हृतिक पहिला चेंडू अगदी डिलिव्हरी गुडलाईन स्पॉट त्यानंतर विकेट किपरचा जिथे सुजित आहे अगदी अप्रतिम बॉलिंग ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल दैवत पाटीलची डॉट बॉल स्लॉग ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने अडतीस धावा धाव आहे थर्टी एट मात्र खोलव्या टप्प्याचा बॉल त्याला पाठवलं होतं ऑन साईडला जिथे आहे फिल्डर त्याच्याकडनं होत नाहीये कोणती चुकी आणि दैवत पाटीलला मिळालं या ठिकाणी दुसऱ्याच बॉलवर यश दैवत पाटीलने डॉटबॉलने सुरुवात केली आणि जे मात्रेचं स्लॉग ओव्हरचं प्रेशर आहे कारण धाव संख्या ऑलरेडी कमी आहे अडतीस धाव आहेत निम्मसंघ बाहेर गेलाय आहे त्यामुळे रन्स आहेत हे माहिती हा माइंडसेट आहे ऋतिक मात्रेचा आणि त्याला यश मिळालं होतं आत्तापर्यंत मात्र डॉटबॉल आल्यानंतर जो आधी मी म्हणेल की अगदी त्याला ओव्हर पिच बॉल टाकला मी म्हणेल कमी गती काढून टाकलं त्याला म्हटलं फसवलं आणि त्या ठिकाणी झेल टिपला तो म्हणजे प्रशांतने थोडीशी लालसा दाखवली गोलंदाज दैवतने इथे वेगवान चेंडू होता ऑन साईडला दिशा दिली आहे शेतरक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल आहे वन बाउंस करत इथे आल्या आल्या सुशांत घरतने ठोकलाय हा चौकार स्पष्ट केलेत पाटील पुन्हा एकदा निघाला विकेट दुलवा टप्प्याचा बॉल चांगला चेंडू पाहायला मिळाला अगदी परफेक्ट ब्लॉक होलचा चेंडू जिथे एक रन मिळते फक्त सिंगल टीमची टोटल जाऊन पोहोचते त्रेचाळीस वर अजूनही दोन बॉलचा खेळ बाकी आहे है। रिहाणी स्पोर्ट्स नावे खाडी रॉयल उलवे बोट टीम कॅप्टन्स या आपण टॉससाठी यावेळेस फिल्डरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय विनीत पाटीलने झेल टिपलाय दैवत पाटीलला मिळालंय दुसरं यश फलंदाज बात होत आता सेचाळीस रनच्या लक्ष्याचा पाठला करत असताना कशा पद्धतीने सामना रंगेल हे नक्कीच मजेशीर राहील पाहणं मग तत्पूर्वी टॉस आम्ही एकदा विनंती करतोय रिहाणी स्पोर्ट्स नावे खाडी आणि रॉयल उलवे दोन्ही टीमचे संघनायक आपण या लवकरात लवकर आपल्याला आहे टॉस सर्वोच्च धाव संख्या संघ नक्कीच पहिली बाय त्याला मिळणार आहे जिथे कोंबडभोजी टीमने त्रेसष्ट रन्स ऑलरेडी लावल्या ला या मॅचमध्ये बेलपटा टीम पंचेचाळीस धावा लावण्यात यशस्वी राहिला आहे सेहेचाळीस रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी पुण्याच एकदा आपण या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया आत्मारामजी म्हात्रे सरांना सराव जो आहे तो आपण बादूच्या विकेटवर करा ही नम्र विनंती हॅलो या पुढचा सामना होईल रिहानी स्पोर्ट्स नवेखाडी विपक्ष रॉयल उलवे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेपेकीसाठी यायचं आहे या शृंखलेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना बघतोय त्यातला पूर्वार्थ संपलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करताना बेलपाड संघानं पंचेचाळीस धावा उभारल्यात आणि आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर या संघाला शेहेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आव्हान दिलेलं आहे बघूया त्या आव्हानाला कशा प्रकारे सामोरं जात आहेत कशाप्रकारच्या जा योजना आखल्या जातात आणि बेलपाडा संघ कशा प्रकारचे रणनीती आखतो आहे गोलंदाजांना आता मग या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतात आणि स्पोर्ट्स शिवाजीनगर या पहिल्या दोन प्लेच्या षटकामध्ये काय फलंदाजी करतो आहे ही गणित आहे ती रणनीती आहे रणनीती थोड्याच वेळेला दोन्ही संघाची समजेल पण दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघाकडून पहिल्यांदा चांगला खेळ झाला फलंदाजीचा विचार केला थोडीशी डगमगली होती बेलपाड संघाची फलंदाजी पण ह्या मैदानाचा विचार केला तर पंचेचाळीस धावात एक फायटिंग स्कोर म्हणावे लागेल जिथून तुम्ही लढू शकता अशा प्रकारचं पाठबळ धावसंख्येचं दिलं आहे गोलंदाजासाठी फलंदाजाने आणि त्या पाठबळाचा कशाप्रकारे वापर करतो बघा बेलपाड संघाची जर गोलंदाजी बघितली तर चांगली गोलंदाजी आहे पण आज पहिल्या सत्रामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी शिवाजीनगरची झाली ना त्या गोलंदाजाचं मी कौतुक करीत अप्रतिम गोलंदाजी गोलंदाजाने केली अचूक टप्पा आणि वेग यावर त्या मर्यादा ठेवली आणि त्यामुळं बेलपाडा संघाला पंचेचाळीस धावांवर रोखणं त्यांना स शक्य झालं आणि आता शेहेचाळीस धावा काढून पुढच्या फेरीमध्ये ते जातील की बेलपाड संघ त्या अगोदरच त्यांना थांबवेल हे बघणं तितकं इंटरेस्टिंग असेल बघूया काय कळतं आहे दोन्ही पंच आमचे सज्ज झालेत विशु कोली गव्हाण आणि जीवन गावन वाघिलेवाडा आणि मी स्कोर रायटर रोहित म्हात्रे खारकोपर अतिशय चांगलं त्यांचं गुणलेखन असतं आणि प्रत्येक वेळी हव्या त्या सूचना ते आणि आकडे आमच्यासमोर ते मांडत असतात त्यामुळं समालोचन करणं ते फार इझी होत असतं जेव्हा रोहित म्हात्रे आपल्यासोबत गुणलेखक म्हणून असतं त्या बघितलं सामन्याकडून या पहिलं षटक घेऊन येतोय विनय म्हात्र येत आहे चांगला गोलंदाज आहे पण त्याची कारकीर्द जर बघितली तर चांगली गोलंदाजी तो करत असतो पण या सामन्यामध्ये शिवाजी नगरसंघासमोर काय करतोय उन्हाचा पहिला चेंडू उचले गेला तर चेंडू आणि चेंडूला उचले जायचं तर जा खांद्याचा जा वापर अतिशय महत्त्वाचा असतो यावेळी खांद्याचा वापर केला होता चेंडूला मात्र त्यांनी थोडासा जमीन आदळून टाकण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी चेंडू उचले गेले चेंडू जाते निर्धाव आणि अशाच प्रकारची सुरुवात त्यांना हवी आहे बेलपाड्या संघाला शिवाजीनगर सावध सुरुवात करतोय का याकडे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं असेल वेळेचा चेंडू बॅकपटव मारायचा प्रयत्न जागा बघणं होता पण यावेळी चेंडूचा विचार केला तर पहिला चेंडू उसले घेतलेला दुसरा चेंडू काहीचा खालीसा अडकला आणि दोन चेंडू मात्र लगातार विनय मात्र निर्धाव टाकतोय जिथं शेहेचाळीस धावांचं त्यांना रक्षण करायचं आहे त्यामध्ये अशी सुरुवात चांगली सुरुवात म्हणेन निश्चित पाया चांगला रचला आहे आता पुढचे कार्य कशा प्रकारे करतोय ते सुद्धा आपल्याला येणारा काळ सांगणार आहे वेळचा चेंडू बॅटची थोडीशी अतली काढायला लागली आणि चेंडू मिलवन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्ष उभा आहे त्याच्या हातामध्ये जातोय एक धाव मिळतोय स्वतःचं आणि संघाचं खाल्लं खोललं जातोय तीन चेंडू नंतर जिथं त्यांना शेहेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे एक धाव मात्र इथं पूर्ण झाले आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर संघाने सावध सुरुवात करताना दिसतोय विनय मात्र चांगली गोलंदाजी करतो विविधता आहे यावेळेचा पुन्हा चेंडू खोलभर टाप्याचा वेळ चेंडू दैवत याने जर षटकारांची हॅट्रॅक मारली तर सागर ठाकूर यांच्याकडून एक हजार रुपयाचं कॅश प्राईज त्यांना दिलं जाईल पण विनय ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो आणि बघा अतिशय शांतचित्ताने तो धावत देतो आहे एक बरोबर आपलं लक्ष केंद्रित केलं त्याने टार्गेट शेट केलं की कुठं मला चेंडू टाकायचा आहे आणि त्याप्रमाणे गोलंदाजी करतोय यावेळी चेंडू बॅटच्या काळात घेऊन त्या शेतरक्षकाचा थोडासा पुढे चेंडू उडाला होता झेल पकडायचा प्रयत्नही झाला होता पण मात्र अंतिम त्या निर्णय घेतला की चेंडू आडवण्यावर त्यांनी भर दिला आहे आणि एक धाव मिळतात या फलंदाज स्वतः दोन्ही फलंदाजने एक एक धाव काढले आहेत दोन धाव धाव पालकागला आहे विनय मात्रेची चांगली गोलंदाजी ज्याप्रमाणे शेहेचाळीस धावांचं रक्षण करतो पिवनचं पहिलं षटक होतं ज्याप्रमाणे टाकायला पाहिजे त्याप्रमाणे मात्र गोलंदाजी करतोय यावेळी पुन्हा एकदा चेंडू मिस टायमिंग होते अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकाचा विचार केला तर नावाकडे आणि संघानं फक्त एकच मराठा धाव दिली होती आणि त्याला प्रत्युत्तर देताना शेहेचाळीस धावांचा पाठलाग जिथं करायचा आहे त्यामध्ये विनय म्हात्रे दिली ते मात्र दोन धावा अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम गोलंदाजी आता बाकी असतील ती चार षटक बाकी आहेत म्हणजे अकराच्या सरासरच चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करावा लागेल मग अशी जेव्हा धावसंख्या झाली तेव्हा शेखर पाटीलसोबत चर्चा चालवते आणि सांगितले की आपा पंचेचाळीस धावाच्या आसपास जर जा धावा झाल्यानंतर तर सामन्याला मजा येईल त्यांचा तो अनुभव या सामन्यामध्ये या मैदानावर ते खेळतात लहानाचे मोठे झाले आणि इथूनच या आपली कारकिर्दी त्यांनी घडवली ते सांगत आणि निश्चितच त्या दिशेनं आपण बघतोय सामना चालला आहे आणि बराच वेळ आहे सामना संपण्यासाठी कारण अकराच्या सरासर चार षटकामध्ये चव्वेचाळीस धावा आणखी आहेत त्या निर्णायक विजयासाठी आदेश पोट शिवाजीनगर या संघाला नवीन गोलंदाज येतोय सनी ठाकूर येतोय आणि मगाशी खेळता असताना षटकार ठोकला होता निर्णायक षटकार आला होता त्यांच्या बॅटमधून महत्वाच्या क्षणी आला होता असो षटकार तोच मात्र सनी आता गोलंदाजाची धुरा प्रकारे सांभाळते बघूया यावेळेचा चेंडू पददलित ते अजिबात नाही आणि जेव्हा तुम्ही फलंदाजी करत असणं पददलित ते अतिशय महत्त्वाचं असतं जाग्यावर चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि बेरपाडा संघाने तेच नेमकं हेरलं आहे ते शिवाजीनगरच्या फलंदाजाची कमकोत काय आहे तो त्यांनी या सात चेंडूमध्ये तरी हेरलाय म्हणावं लागेल आणि सनी ठाकूरसुद्धा सुरुवात करतोय डॉट बॉलने चव्वेचाळीस धावांची आणखी गरज आहे सामना जिंकण्यासाठी यावेळेचा चेंडू मोठा बट चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाय क्षेत्रामध्ये चेंडू जातो आहे तिथं मात्र शेतरक्षक लॉंग वॉपवरून बराच रनिंग करून येतोय बराच पल्ला गाठून येतोय चेंडू आढवतो आहे दरम्यानच्या काळात दैवत त्याला मिळतात त्या दोन धावा संघाची धावसंख्या दोन निवडली जातो आहे संघ जाऊन पोचतो चारच्या घरात बिनबाद आहे चार चार धावा झालेला आठ चेंडू त्याचे खर्च केले फलंदाज बाद झाले पण मात्र बेलपाडा संघाने अंकुश लावले धावसंख्या रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये सध्या तरी आठ चेंडूमध्ये त्यांना यश आलं आहे पण सामना बराच काय शिल्लक आहे सामन्यामध्ये बराच काही वेळ आहे निशांत आणि दैवत हे दोन जे फलंदाज आहेत ना शिवाजीनगरचे अतिशय चांगले फलंदाज यंग टॅलेंट आहेत आणि यंग टॅलेंटची गोलंदाजी मागाशी आपण बघितली आता फलंदाजी कशाप्रे करतात ते सुद्धा आपण बघणार आहोत पण बेलपाडा संघ ज्या पद्धतीनं नियोजनबद्ध मारा करतो आहे ना नियोजन असणं गरजेचं असते नियोजन मात्र पुरेपूर दिसतं त्यांचा अभ्यास दिसतो आहे यावडचा चेंडू म्हणा शत्रक्षक थोडासा थोडासा फंबळ झाला आहे पण मात्र त्याचा जास्त फायदा मिळत नाही एक दहा मिळतो आहे आणखी एक एक धाव जोडली जाते पाच धावा धाव पल लागला रोहित मात्र कारकोपरचे आमचे गुणलेख सांगतात पाच धावा झाले आहेत आणि पाच धावा करताना चेंडू खर्च केलेत ते नऊ आणखी एक्केचाळीस धावांची गरज आहे कारण शेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे आणखी एक्केचाळीस धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी अतिशय शांत क्रिकेट बघायला मिळत अतिशय शांत क्रिकेट शांत ठेवलंय कारकोपरच्या फलंदाजांना यावेळी झेल उडाला होता रोहन कडू याच्या हातातून चेन मात्र झेल सुटला जातो आहे एक जीवनदान म्हणून या फलंदाज मिळतो चेंडू जातोय डॉट काय गोलंदाजी ज्याप्रमाणे विनय मात्रे गोलंदाजी केली त्याच्याच पावरावर पाऊल टाकून सचिन ठाकूर गोलंदाजी करतोय चार चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि चार चेंडूमध्ये धावा फक्त दिल्यात त्या मात्र तीन धावा दिल्यात काय गोलंदाजी अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी चांगली गोलंदाजी पंचेचाळीस धावांचा तुम्हाला पाठला करायचा आहे पी टूचं दुसरं षटकसुद्धा इथं चावलं आहे पण धावा मात्र शिवाजीनगरला येत नाहीत त्या धावांचा शोध आता त्यांना घ्यावा लागेल लवकरात लवकर धावांचा शोध घ्यावा लागेल यावेळी लॉंगाप्रिजेमध्ये क्षेत्ररक्षक तिथं आहे चांगला क्षेत्ररक्षक आहे चांद क्षेत्ररक्षक करतो एकच धाव एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही एक धाव मिळते ती या फलंदाजाला अर्थात दिशांतला एकदा ते संघाला संघाची धावसंख्या धाव पटला लागतात ते मात्र सहा आणखी चाळीस धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी काय गोलंदाजी वन आणि पीटाच्या दोन षटकामध्ये जिथं निर्बंध असतात क्षेत्ररक्षकांना त्या षटकामध्ये काय गोलंदाजी बेलपाडकर संघाने केली अप्रतिम यावेळीचा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न केला प्रयत्नामध्ये सफलता प्राप्त होत नाही गोलंदाजाला सफलता प्राप्त होतो आहे तर मात्र चेंडू जातो आहे निर्धाव अशा प्रकारची दोन षटकं संपली जातात आणि दोन षटकाच्या चे समाप्तीनंतर चेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या इनिंगमध्ये इथं शिवाजीनगर संघाने धावा जमवल्या त्या फक्त आणि फक्त सहा धावा तीन षटकं बाकी आहेत तीन षटकामध्ये चाळीस धावाची आता गरज आहे दहा विकेट हातामध्ये शिवाजीनगरच्या आहेत पण सध्या दबावमध्ये येत आहे कारण आत्ता त्यांना धावांची गरज आहे येणारे अठरा चेंडू निर्णायक विजयासाठी चाळीस धावांची गरज क्रिकेट मी म्हटलं म्हटलं चेंडू आणि चेंडूफळचा खेळ निश्चित आहे पण त्याच्यापण मन मनगट आणि बुद्धी यांचासुद्धा खेळ चालत असतो आणि तो सध्या मात्र इथं चालू आहे बेलपाडा संघ थोडासा आघाडीवर गेला आहे कारण आत्ता तीन षटकांचा खेळ बाकी आहे आणि चाळीस धावांची गरज आहे मगाशीचा गोलंद ज्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त दोन धावा दिले जाते दा। कर्णधारांनी चांगला निर्णय घेतलाय त्याच्याच हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू दिला जातोय कारण थोडासा दबाव आहे तो दबावाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय कर्णधार माइंडेड गेम खेळणं गरजेचं असतं मैदानावर तुमच्या बुद्धीची कसोटी लागत तर बुद्धीच्या कसोटीमध्ये सध्या बेलपाडा संघ वरच आहे पहिला चेंडू सुरुवात करताना रोहन आहे तिथं मात्र गडबडला आहे रोहन पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू त्यांना मिळाला नाही दुसऱ्या चयत्नामध्ये मग चेंडू अडवला आहे एक धाव आणखी जोडली जातो आहे एका धावने संघाचा धावा पल काढला लागतोय सात धावा धाव पल येणारे सतरा चेंडू बाकी आहेत आणि सतरा चेंडूमध्ये एकोणचाळीस धावांची गरज आहे सतरा चेंडू एकोणचाळीस धावा दोन्ही फलंदाज तेरा चेंडू खेळलेत सामन्याचा त्यांना अनुभव आला मैदानाचा आता त्या अनुभवाचा फायदा करून घेणं गरजेचं आहे यावरचा चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर टाक चेंडू विकेट किपर गटबारला इथं पहिली विकेट मिळेल का एक लेझी क्रिकेट म्हणावं लागेल बघा जिथे एकही धाव नव्हते तिथे मात्र दोन धावा हे तुम्हाला ला टाळावे लागेल हे मात्र टाळावे लागेल दोन धाव मिळतात जिथे एकही धाव मिळू शकले असते कदाचित विकेट मिळाला असतात पण जर तरला क्रिकेटमध्ये किंमत नसते स्थान नसते ते मात्र बघायला मिळतंय येणारे सोळा चेंडू आणि सदतीस धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी दोन धावा महत्त्वाच्या म्हणेन जिथं धावा येत नव्हत्या तिथं दोन धावा आणखी मिळतात विनायक गोलंदाजी करताना अप्रति मारा करते गोलंदाजीवर सोला चेंडू सदतीस धावांची गरज आहे मोठा फटका येत नाही मोठ्या पटकाच्या शोधामध्ये आहे शिवाजीनगरचे फलंदाज यावेळी रिवर्स मानचा प्रयत्न केला आहे साफ त्रिफलाचीत होतोय दांडी होत होतोय फलंदाज होतोय बाद पण आता ती छोटी सावसंख्या मोठी होताना दिसतोय गोगल गायचा गवा कसा होत आहे त्याचं प्रत्यक्ष मात्र इथं या मैदानावर आपल्याला बघायला मिळतंय कारण पंधरा चेंडूचा खेळ बाकी आहे पंधरा चेंडूमध्ये मध्ये सदतीस धावा सुजित ठाकूर आता था मात्र फलंदाजीला आले विनयचा चेंडू अतिशय चांगला फटका मारलाय जमीन लगत मारला चेंडू क्षेत्ररक्षित तैनात आहे गचार क्षेत्ररक्षण पुन्हा द्यावत आहे चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर अतिशय महत्वाचा येतोय चौकार मग अशी म्हटलं त्या चुका तुम्हाला कुठेतरी मला असं वाटतं की बेलपॉट संघ निश्चित झाला होता की जवळजवळ जो सामना आपल्या हातामध्ये आहे पण हे अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील आणि महत्वाचा चौकार आलाय आणि बॅटने मारचा प्रयत्न केला चेंडू मात्र ऑप्शनच्या बाहेर चेंडू जातोय निर्धाव इथं मात्र विनवे काही फरक नाही तुम्ही जरी क्षेत्रक्षेने साथ दिली नाही तरी मी माझी गोलंदाजी चांगली करणार अशा प्रकारे गोलंदाजी करतोय येणारे चेंडू बाकी आहेत ते तेरा आणि निर्णायक विजासाठी तेहतीस धावांची गरज तेरा चेंडू तेहतीस धावा मग सुद्धा तशीच प्रवृत्ती चौदा तेहतीस तेरा तेहतीस अशा प्रकारचं समीकरण मागास सामन्यामध्ये होतं आणि यावेळी मोठा फटका मारला आहे चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय आणि मात्र पुन्हा एकदा तेच क्षेत्ररक्षक चेंडू मात्र झेल सुटला जातोय जीवनदान मिळता येतो या फलंदाजाला विनयाची चांगली गोलंदाजी क्षेत्रकांची साथ त्यांना लाभली नाही पण धावांचा विचार केला आणखी दोन धावा जोडल्या जातात येणारे बारा चेंडू बाकी आहेत बारा चेंडूमध्ये निर्णायक विजासाठी एकतीस धावांची गरज आहे एकतीस धावांची गरज आहे पुन्हा एकदा विनंती करते नावेकाडे आणि उलवे संघ मैदान पाणी घेऊन जा अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी थोडासा ढिसाळ क्षेत्ररक्षण बेलपाड संघाचं झालं त्याचा फायदाही नावाकडे संघाला झाला पण जे मोठे फटके हवे असतात विजयासाठी ते मात्र काही येताना दिसत नाही पाणी घेऊन जा मैदानावर येण्या बारा चेंडू आणि निर्णायक विजयासाठी एकतीस धावांची गरज अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण बघत आहात जयनमान क्रिकेट क्लब कारकोपर आयोजित ही टेनिस क्रिकेटची स्पर्धा तीन दिवसीय स्पर्धा त्यातला आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये एकूण दहा संघ खेळणार होते त्यातून एक संघ जर बघितला तर आपण सामना जिंकला आहे संघाने सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे आणि उरलेल्या आठ संघांचं आता काय होईल बघ्या त्याच्यासाठी भवितव्य आहे आजच्या दिवसामध्ये आपलं समाधान आहे आणि आजच्या दिवसामध्ये सुपर थ्रीमध्ये कोण पोहोचणार कारण कालच्या दिवसामध्ये बघितला तर निलेश इलेव्हन जावला हा संघ सुपर थ्रीमध्ये पोहोचलेला आहे चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाज तीन षटकांचा खेळ संपला आहे आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव पलकावर बघायला मिळते ती मात्र पंधरा धावा गोलंदाजीमध्ये बदल होतोय ऋतिक मात्र येतोय गोलंदाजीसाठी येणारे बारा चेंडू आणि एकतीस धावांची गरज ऋतिकचा पहिला चेंडू खांद्याचा वापर केला आणि हा चेंडू गेला आहे तो निर्धाव चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होत्या प्रत्येक चे निर्धाव चाकला जाणारा चेंडू हा दबाव वाढवणार आहे आणि ज्याप्रमाणे दिशांत ठाकूर चांगला फलंदाज अष्टपुल केला आहे त्याला आज या मैदानावर अद्यापपर्यंत सूर गवसलेला नाही पण सूर कधीही गवसतो एक मोठा फटका तुम्हाला निश्चितच आत्मबल देऊन जातो तो मोठा फटका येईल का याची वाट बघताय सर्व आणि यावेळी आडोब्याट मारचा प्रयत्न केला शतरक्ष तैनात एकपेक्षा जास्त शक्यतो मिळणार नाही आणि ते घेण्याचे वार्षिक दोन धाव झाल्या असत्या तर त्यांना माहिती आहे की तर एकेने दुयेऱ्या धावानं का काय होणार नाही कारण दहा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि दहा चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी तीस धावांची गरज आहे म्हणजे प्रत्येक चेंडूमागं तीन धावा असं समीकरण आणि पूर्वार्थ बघितला तर ज्याप्रमाणे पल गोलंदाजी केली होती आणि सामन्यावर पकड निर्माण केली होती ती धावाकडे मप करा शिवाजीनगर या संघानं त्यानंतर मग फलंदाजीमध्ये त्याला जवळजवळ आत्तापर्यंत अपयश आलं आहे पण व्हाईट बॉलचा इशारा येतो आहे एक धाव आणखी जोडली जात आहे संघाची धावसंख्या एकने वाढली जात आहे येणारे दहा चेंडू आणि एकोणतीस धाव पण असं म्हटलं अपयशी यशाची पायरी आहेत हे सुद्धा विसरून चालणार नाही तुम्ही प्रयत्न करा माणूस तोपर्यंत हरत नाही जोपर्यंत प्रयत्न करणं सोडून देत नाही तोपर्यंत तुम्ही हरत नाही मैदानात तुम्हाला प्रयत्न करावा लागेल लढावं लागेल यावेळेचा मोठ्या मारचा प्रयत्न चेंडू मात्र झेल साडीत जातोय आणि स्वतः गोलंदाज झेल पकडतोय फलंदाज होतोय झेलबाद तुमच्या विजयाच्या गाथा आम्हाला ऐकायच्या आहेत तुमच्या पराभवाची गीतं आम्हाला इथं ऐकायला आलेली नाहीत यास कदाचित शिवाजीनगरचे त्यांचे प्रेक्षक त्यांना सांगत असेल आणि त्या गाथा मात्र विजयाच्या गाथा इथं बेलपाडच्या संघाचे गोलंदाज गाथा आहे सध्या स्थिती इथे मैदान आहे कारण चेंडू बाकी आहेत नऊ आणि नऊ चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी एकोणतीस धावांची गरज आहे सामना काय अद्याप संपलेला नाही शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये आपण भवितव्य वर्तवू शकत नाही यावेळचा चेंडू अशाच प्रकार प्रत्येक चेंडू प्रत्येक फलंदाज जाग्यावर मारायचा प्रयत्न केला आहे करतो आहे आणि तेच हे बेलपाडा संघानं अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली अचूकता हे सफलतेचं एक महत्त्वाचा हत्यार आहे त्या हत्याराचा वापर केला येणारे आठ चेंडू निर्णायक विजयासाठी एकोणतीस धावांची गरज मित्रा तुला लढावं लागेल असंच तुम्हाला मैदान सोडता येणार नाही शिवाजीनगरच्या खेळाडूंना लढावं लागेल मैदानावर यावेळचा विचार केला तर वाईट बॉलचा इशारा पंचांकोण येतोय आणखी एक धाव जोडली जात आहे येणारे आठ चेंडू आणि अठ्ठावीस धावा अठ्ठावीस धावा आठ चेंडू करावं लागेल बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये आहे असं जर क्रिकेटमध्ये घडत असेल तर तो आपण का करू शकत नाही याचा सुद्धा विचार करावा लागेल ते मात्र शिवाजीनगरच्या या उरलेल्या फलंदाजांना आठ आथ चेंडू अठ्ठावीस धावा पण बेलपाड संघाची काय गोलंदाजी कौतुक करेन मी गोलंदाजांचं अप्रतिम गोलंदाजी पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न अचूकता अचूकता आणि अचुकत्यावर भर दिला बेलपाड संघानं क्षेत्ररक्षण अतिशय खराब आणि विचार केला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चार धावन करता इथे नगरला सहाय्य करतात बेलपाडा संघ दोन चौकार त्याने आतापर्यंत सोडले के सहाय्य केलंय आणि या कदाचित या शेवटच्या चेंडूवर षटकार आला ना तर सामन्यामध्ये रंगत येईल निर्जीव झालेला सामना पुन्हा एकदा रंगामध्ये येईल या षटकामध्ये या शेवटच्या चेंडूवर घडेल का येणारे सात चेंडू आणि चोवीस धावा बऱ्याच वेळा घडलंय आज या मैदानावर पुन्हा एकदा तेच बघायला मिळेल का यावेळी गोलंदाज सांगते नाही पण आम्ही क्षेत्ररक्षणाची अपेक्षाच केली नाही जे काही करायचं आहे ते आम्हालाच करायचं आहे आणि आम्ही अचूक चेंडू फेकणार आणि अचूक चेंडू फेकला जातो आहे एक धाव जातो जातोय क्षेत्ररक्षकामध्ये चुकी होतो आहे आणि तिथं मिळाले जातात आणखी एक धाव दोन धाव मिळाले जातात दोन धावांना संघाचे धावपलं खाल्लं जातं आहे चोवीस धाव धाव पलकाव लागल्या जातात येणारं शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये निर्णायक विजयासाठी बावीस धावांची गरज आहे अद्याप मी म्हणेन शिवाजीनगर संघाला थोडासा चान्स आहे बेलपाडा संघ चांगली गोलंदाजी करतो आहे नो no डाऊट पण आता शेवटचा क्षण आला आहे आतापर्यंतच्या चार षटकांचा विचार केला तर बेलपाडा संघ ड्रायव्हर सीटवर आहे पण आता तुम्हाला ड्रायव्हर सीटच्या पुढं जाण्याची गरज आहे कारण सहा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सहा चेंडूमध्ये बावीस धावांची गरज टाईम संपला आहे का चला क्षेत्रक्षण लगेच लावा बाबी साहेबांची आणखी गरज आहे सलामीला आलेला फलंदाज दिशांत ठाकूर आहे चमत्कार करावा लागेल आणि चमत्कारा नमस्कार केला जातो आणि आतापर्यंत क्रिकेटमध्ये भरपूर चमत्कार बघायला मिळाला आहे बघायला आपल्याला मिळाला आहेत आणि बेलपाडा संघाच्या क्षेत्रक्षण त्याला सहाय्यसुद्धा केलेलं आहे असं म्हणेन कारण दोन दयानंद आला दयानंद म्हात्रे आयडियल आहे बेलपाड्यात टेनिस क्रिकेटचा आयडल आहे अतिशय चांगल्या प्रकारे तो गोलंदाजी करतो पण आज या सामन्यामध्ये काय बघ करते बघूया सहा चेंडू बावीस धावा बावीस धावा सहा चेंडू अद्याप सामना काही संपलेला नाही दिशांत इथं आहे सलामाला आलेला दयांचा चेंडू अरे आम्ही बॅटची कडा घेऊन जातोय दिशांतचा बराच उशीर धडपडणारा दिशांत आता मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा पटका न मारता मैदानाच्या बाहेर जातोय तर शेवटचा जो सामना झाला होता त्यामध्ये फक्त चेसिंग झाल्या होत्या त्यानंतर चेसिंग झाली नव्हती आणि त्याच दिशेनं पहिला सामना गेला आणि दुसरा सामनासुद्धा त्याच दिशेनं जातो आहे आधी गेलेला नाही कारण पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे पाच चेंडूमध्ये मोठे चार फटके मारावे लागतील जिंकायचा असेल तर पण यावेळी हलवार फकला चेंडू एक धाव मिळेल आणि एक धाव दिल्या दिली जातो आहे मिळेल का बघू एक धाव दोन्ही फलांचं पूर्ण केलं एक धाव मिळतोय एका धावन संघाचा धावपल खाल्लं जातोय चार चेंडू बाकी आहेत आणि चार चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी आणखी एकवीस धावांची गरज आहे असं वाटलं होतं सामना कुठेतरी अडचणीचावी लढत मात्र दिलीच नाही पहिल्या क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे लढला ना शिवाजीनगर तो शिवाजीनगरचा संघ दुसऱ्या क्षेत्रामध्ये दिसलाच नाही दुसऱ्या क्षेत्रामध्ये फलंदाजी करताना दिसला ते चांगला फटका गॅपमध्ये चेंडू फेकलाय क्षेत्ररक्ष आत्ता मात्र सावध झालाय चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे दूरवर आला दहा बारा पावलं चालून आला धावून आला आणि चेंडू पकडलाय आणि चेंडू मिळाले एक धाव तीन चेंडू आणि वीस धावा तीन चेंडू आणि वीस धावा जवळजवळ सामना कुठल्या दिशेने गेला आता प्रेक्षकांना सुद्धा समजलंय का तीन चेंडू आहेत आणि चेंडू मोठे फटके जरी आलेत पण याबद्दल दांडी गोल केले आहे चांगलेच गोलंदाजी फलंदाज होत आहे बाद शिल्लक आहेत आणि दोन चेंडूमध्ये वीस धावांची गरज आहे शिवा शिवाजीनगर संघ जर बघितला तर राहुल आला फलंदाजीला फलंदाचा विचार केला तर त्यांची फलंदाजी चांगली आहे बऱ्याच वेळा त्यांना चांगलं खेळताना बघितलं आहे पण आज बेलपाडा संघाने जे प्रश्न निर्माण केले गोलंदाजांनी त्याच्याकडं प्रत्युत्तर त्यांच्याकडं नव्हतं असं म्हणावं लागेल आणि आज यावेळचा चेंडू चांगल्या प्रकारे चेंडू पडला होता एक धाव काढली जातो आहे एकच धाव मिळेल आणि एकच धाव घेतली जाईल आणि सामन्याचा जर विचार केला तर बेलपाडा संघानं ज्या पद्धतीनं सामना आपल्या बाजूने झुकवल्यानं जिथं अशक्य वाटत होतं अशक्य ते शक्य करून दाखवलं जातं जिगर पाहिजे मेहनत पाहिजे आणि तुमच्याकडं असं असावा लागतो तो आत्मविश्वास आत्मविश्वास विजयाचा हुंकार असतो आणि तो आत्मविश्वास बेलपाडकर संघ होता त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी केली आणि आत्मविश्वानं फलंदाजी करताना सामनास जिंकला दयांदा या षटकामध्ये मिळतोय ती तिसरी सफलता चांगला विजय जेव्हा कमी साम धावसंख्येमध्ये मी रोखले जाता आणि त्यावेळी तो विजय मिळताना तो वेगळी एनर्जी तुम्हाला देऊन जातो पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा बेलपणा संघाला आणि शिवाजीनगर संघाच्या खेळाडूंना पुढल्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या सामन्याचा सामनावीर आम्ही घोषित करणार आहोत अर्थात आमचे अतिशय टॅलेंटेड गुणलेखक रोहित म्हात्रे आमच्यापर्यंत तो अहवाल आणतील पुढच्या सामन्यासाठी लगेचच सज्ज व्हायचं आहे